हॅलो स्टुडंट, आज आपण प्रोफेशनल डायनॅमिक्स मध्ये 7 नंबरच्या लेक्चर मध्ये आलेलो आहोत. आता पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये वेगवेगळ्या पॉइंटला असणारे व्हेलॉसिटी काढली. आता आपण काय करायचं आहे, एक लहानसे प्रूफ चेक करायचं किंवा ते आपल्याला प्रूफ कसं येतं ते बघायचं आहे. काय करायचं तुम्हाला, शो दॅट द डिफरन्स इन अ टेन्शन, म्हणजेच काय टेन्शन मधला जो फरक आहे कुठल्या कुठल्या पोझिशन मधला, टॉप पोझिशन अँड बॉटम पोझिशन, इज डिपेंड्स ऑन वेट ऑफ बॉब किंवा वेट ऑफ ऑब्जेक्ट, फक्त तो कोणावरती डिपेंड आहे, वेट वरती डिपेंड आहे हे सिद्ध करायचं आहे. आता काय करूया, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण हीच फिगर ड्रॉ केली होती. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ऍट टॉप पोझिशन साठी इक्वेशन काय काढतो आपण टेन्शनच, ऍट टॉप पोझिशन आपण पाहिलं होतं टॉप पोझिशन म्हणजे कोणतीच ए, तिथे काय केलं होतं आपण तर टीए आणि एमजी ची डायरेक्शन काय होती सेम होती. मग टीए आणि एमजी चा जो रिझल्टंट बनणार आहे तो रिझल्टंट आपल्याला कुठला फोर्स देतो तर सेंट्रीपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग ए पॉइंटला व्हेलॉसिटी किती होती तर व्ही ए, म्हणून फॉर्म्युला काय झाला एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू टीए प्लस एमजी. देअरफोर टेन्शन ऍट अ पॉइंट ए किती येणार, हे प्लस एमजी आहे, इकडे काय येणार यातनं मायनस, म्हणजे एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. नेक्स्ट आता आपण काय करूया इक्वेशन नंबर एक देऊ. नेक्स्ट आता काय करू, ऍट बॉटम पोझिशन, ऍट बॉटम पोझिशन म्हणजे सगळ्यात खालच्या पोझिशनला काय होतं, सगळ्यात खालच्या पोझिशनला तर तुमचा असणारा टीबी आणि एमजी हे एकमेकाला कसे अपोजिट आहेत, अपोजिट असेल तर आपण काय करतो त्या दोघांचे सबट्रॅक्शन टीबी मायनस एमजी आणि ह्या दोघांचा जो रिझल्टंट येतो. आता रिझल्टंट काय असतो तर ह्या टीबी मायनस एमजीचा रिझल्टंट कुठे खेचतो टुवर्ड द सेंटर, सेंटर पे खेचणारा फोर्स कुठला असतो सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग बी पॉइंटचा व्हेलॉसिटी किती आहे तर बी, फॉर्म्युला काय झाला एम व्ही व्ही स्क्वेअर अपॉन आर मायनस एमजी. नेक्स्ट हा मायनस एमजी इकडे काय होणार आहे प्लस, मग एम व्ही व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एमजी आणि इकडे कोणता आता मग फक्त टीबी. आता इक्वेशन दोन आणि इक्वेशन एक कम्पेअर करून तुम्हाला काय दिसतं, टेन्शन ऍट पॉइंट ए आणि टेन्शन ऍट पॉइंट बी, मग कुठल्या पॉइंटला टेन्शन जास्त आहे तर इथं किती आहे बघा एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एमजे आणि तिथं प्लस एमजे आणि व्हेलॉसिटी सुद्धा कुठल्या पॉइंटला जास्त असते तर बी पॉइंटला व्हेलॉसिटी जास्त आहे आणि ए पॉइंटला कमी आहे, याचा अर्थ ही सगळी व्हॅल्यू येणारी ह्या सगळ्या व्हॅल्यू पेक्षा जास्त असणार, म्हणजेच काय टीबी हा टीए पेक्षा काय असतं जास्त. एक मार्काचा तुमचा क्वेश्चन तयार होऊ शकतो इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऍट विच पॉइंट टेन्शन इज मॅक्झिमम, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टेन्शन कुठल्या पॉइंटला मॅक्झिमम असतं तर तुम्ही काय सांगू शकता टेन्शन ऍट पॉइंट बी इज अ मॅक्झिमम. आता डिफरन्स इन अ टेन्शन, लेट द डिफरन्स इन टेन्शन म्हणजे फरक कसा काढूया बघा तर टीबी मायनस टी, कारण टीबी काय जास्त आहे टीए काय कमी, टीबी मायनस टी, टीबी ची व्हॅल्यू किती आहे एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर प्लस एमजी, त्यातनं टीए काय करायचंय वजा करायचंय म्हणजे एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर प्लस प्लस नाही किती आहे तर मायनस एम जी, कुठं तर ह्या एक पॉइंट मध्ये एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. आता बघा टीबी मायनस टी ए इज इक्वल टू काय तर असाच राहणार आहे एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी, हा मायनस सात मध्ये जाईल तर हा काय होणार आहे मायनस एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस मायनस बिकम प्लस प्लस एम जी. आता काय तर एम जी अधिक एम जी किती होणार आहे टू एम जी, म्हणजे टीबी मायनस टी ए इज इक्वल टू एम. आता ह्या दोन टर्म मध्ये बघा काय कॉमन निघू शकतो तर एम अपॉन आर कॉमन निघू शकतो, ह्यात राहतो काय मग व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर, ह्या दोन टर्म मध्ये काय काढलं मी एम अपॉन आर कॉमन काढला, राहिलं काय व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर आणि एमजी प्लस एमजी किती बनतो टू एमजी. नाउ व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी आणि त्याचा स्क्वेअर किती असतो तर फाईव्ह आर जी अँड व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए आणि त्याचा स्क्वेअर किती असतो आर जी, ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं ठेवूया.
मग TB minus TA is equal to M upon R in bracket 5RG minus RG plus 2MG. आता काय होणार तर 5RG minus RG किती होतो TA minus T M upon R 5RG minus RG it becomes 4RG plus 2MG. R R get cancelled. TB minus TA is equal to M into 4 into G. Manjes 4MG plus 2MG. 4MG plus 2MG becomes 6MG. Ata 6 jar sodla tar MG. MG ha konacha formula asto? Weight cha. Manun kay ale ita? Hence difference in a tension is equal to किती 6mg म्हणजे हा थोडक्यात mg म्हणजे काय असतं वेट म्हणजे डिफरेंस फरक कशा मधला टेंशन मधला जो फरक आहे तो कोणावरती डिपेंड असतो तर असणाऱ्या त्या ऑब्जेक्टच्या वेट वरती डिपेंड असतो छोटंसं प्रूफ आहे 3 मार्काचं हे प्रूफ आहे व्यवस्थित तुम्ही करा आणि काय डाउट येत असेल तर विचारू शकता ओके याचा स्क्रीनशॉट घ्या तोपर्यंत